उन्हापासून केळी वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्याची ही धडपड वाखण्याजोगी अशीच आहे. चोपडा तालुक्यात वर्षभर केळी लागवड केली जात असते, मात्र यंदा उन्हाचा पारा 42 अंशाच्या पार गेलाय. तापमान मोठ्या प्रमाणात वाढले. अशात या तापमानापासून केळीचं पीक वाचवण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी धडपड करत आहे. घरात असलेल्या जुन्या साड्या, हिरवी नेट शेताच्या आजूबाजूला लावून गरम हवा केळीच्या बागेत जाऊ नये व त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र एवढी धडपड करूनही केळीचं नुकसान मात्र कमी होत नाहीये. रखरखत्या उन्हामुळे केळीची पानगळती सुरूच आहे, यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. उन्हापासून 50-60 दिवसांनी टाकतो वाहनाला, नेट लावतो, साड्या लावतो आपण, पण एवढ्या टेम्परेचरमुळे सुद्धा त्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही. पण फारसा तरी बरा आहे बुवा, होतोय काय 50% उपयोग होतो होतोय. म्हणजे जे उष्ण हवा आहे ते मध्ये जात नाही. मध्ये नाही जात. परंतु जे वर टेम्परेचर आहे त्याच्यामुळे पानांवर परिणाम होतो आहे. पानावर परिणाम होतो आणि केळी थांबून गेले आहेत. परत ते पोळी चिकटायचे तुमचे नाही. हां, केळीचे पानं गळत आहेत, खायचे पानं गळायला लागून गेले आहे. हां, त्याच्यामुळे उत्पन्नावर काय परिणाम होईल? उत्पन्नावर फरक पडेल ना. तर केळीचे नेस फार कंपोज होईल थोडीशी कंपनी. पाऊस पडेल तेव्हाच फरक पडेल. बरं 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 बरं. म्हणजे जोपर्यंत तापमान कमी होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न करावाच लागणार. प्रयत्न करावाच लागेल. अच्छा, किती दादा आपले एक होड? मी 3,500. 3,500. अच्छा.